नमस्कार। श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चैतन्योपासना संस्थानद्वारे प्रकाशित प्रवचनांचे अभिवाचन मी सौ माधुरी उदय कानिटकर नित्य प्रस्तुत करणार आहे। आज दिनांक 8 सप्टेंबरचे प्रवचन, भगवंताच्या स्मरणात असणे म्हणजेच मायेच्या बाहेर असणे। माया म्हणजे काय? तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया, जे दिसते आणि नाचते ती सर्व माया। आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत, आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असे समजावे। माया ही शब्दावडंबर केल्याने सांगता येते। आंब्याचे चित्र दाखवून त्याच्या आकाराचे आणि गोडीचे कितीही वर्णन केले तरी तुमचे समाधान होईल का? परंतु तोच आंबा प्रत्यक्ष तुमच्याकडे ठेवून तो खाल्ल्यावर काहीही न सांगता तुम्हाला त्याचे खरे ज्ञान होईल। म्हणून सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही। निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रूप समजायचे नाही, म्हणून सगुण रूपच आपण पाहावे आणि त्याचेच पूजन करावे। मागे एक जण मला म्हणाले, मी निर्गुणाची उपासना करतो। असे जो म्हणतो त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही, कारण तिथे सांगायलाच कोणी उरत नाही। एकाने मला सांगितले की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत, त्यावर मी त्याला म्हटले की तर मग तुम्हाला समाधान मिळालेच असेल। त्यावर तो म्हणाला, तेवढेच काय ते मिळाले नाही। मग एवढे वाचून काय उपयोग झाला? आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचे आहे? आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी, देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे, म्हणजे सर्व काही मिळते। जो जेवायला बसतो तो माझे पोट भरावे असे कधी शब्दांनी म्हणतो का? पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते। तसे आपण वाचनाच्या वगैरे फारसे नादी लागू नये, कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो। म्हणून थोडेसे वाचावे आणि थोडे मनन करावे, पण सर्व स्वतःचे आहे असे समजू नये। शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी संबंध देहाला वेदना होतात, त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालवली तरी संबंध दिवस त्यामध्ये जाईल, आणि दिवसाचेच महिने, महिन्यांचेच वर्ष आणि वर्षांचेच आपले आयुष्य बनलेले असते। या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल। प्रपंचातली कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरे, पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे। म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे। आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याविना राहणार नाही। प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय। देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे, हेच परमार्थाचे सार आहे। फार थोड्या लोकांनी मला ओळखले, नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच खरा मी कळलो। श्रीराम जयराम जय जयराम।